तर मग नमस्कार मित्रांनो, बऱ्याच कमेंट आल्यात की घरी जा आणि बऱ्याच कमेंट आले की घरी जाऊ नको। तर मग आपण निर्णय तर मला घ्यावाच लागेल, नेमकं काय करायचं, गावाकडे जायचं का नाही। तत्पूर्वी मामाचे आत्ता बरेच फोन आलेत आणखी की तुम्ही याच घरी म्हणून, त्याच्यानंतर मम्मीचा फोन आला ये म्हणून, बायकोचा ये आला घरी ये म्हणून। मग आता मीच कन्फ्यूज आहे की जाऊ का नाही जाऊ। पण मला असं वाटतं की जायलाच पाहिजे म्हणून, कारण पुण्यामध्ये आपण जॉब करायला करूच दे, पण आता आपल्याला जॉब कोण 18-20 हजारापर्यंत कुठेतरी भेटून देतं, समजा भेटला तर तेवढंच भागण नाही भागण हे भाग आलं। आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हे फेक आहे, स्क्रिप्टेड आहे, तर त्यांना मला सांगायचं की हे स्क्रिप्टेड वगैरे काय नव्हतं, मामाचे माझे खरोखरच भांडणं झाले होते। आणि मला इकडे यायचा म्हणजे इकडे यावं असं ह्याच्यासाठी आलो मी की त्यांना बी कळायला पाहिजे की मी काही समजा इतका बी हे नाही, आंडोपांडो नाही, मी इकडे येऊन सेटल होऊ शकतो हे त्यांना मला दाखवायचं होतं। आणि ते मायाच्याने झालं बी असतं, मी करणार बी होतो, पण आता कसं असतं एक शेवटी फॅमिली असते आपली, आणि फॅमिलीला सोडून नाही राहत आहे। आणि एवढेच पैसे आपण 18-20 हजार गावाकडे कमवू शकतो, कोंबड्याचं ते आपण फॉर्म टाकलं त्या फॉर्ममधून आपण महिन्याला 10-15-18 हजार रुपये कमवू शकतो, त्याला काही मोठी गोष्ट नाही। मग बघू आपण, आता मी असा निर्णय घेतो की मी जातो, मामाला सविस्तर बोलतो, जर मामा आपल्याला जर म्हणले की इथं नसलं राहायचं तर तुम्ही दुसरीकडे टाक, तर मग आपण दुसरीकडे रूम करून गावाकडेच राहू। पुण्यामध्ये पुण्यातलं वातावरण खतरनाक आहे बाबा, तर गाड्या घोड्याला येताना आपल्याला काही तरचं वातावरण सूट होणार नाही, आणि पुण्यामध्ये लय पळापळी आहे। आणि मायासारख्याला तर समजा जॉब भेटत मी, पण ते एवढं जजमेंट होणार नाही आपल्याच्यानी, त्याच्यामुळं मग मी सगळ्यांनी जे पुण्यामध्ये आल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला, बरेच जण म्हणले की आम्ही तुम्हाला जॉब देतो, तर सगळ्यांचे धन्यवाद, बऱ्याच जणांनी मला सपोर्ट केला तिथं। आणि खरंच असं मला वाटलं की कुणीतरी माझं आहे बाबा पुण्यात, आणि पुण्यात माझे बरेच फॅन फॉलोअर मी बरेच आहेत ज्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला। कुणी म्हणलं घरी या, कुणी म्हणलं मी तुम्हाला जॉब देतो, म्हणजे फॅमिलीसारखा मला तिथं सगळ्यांनी सपोर्ट केला, त्याबद्दल सगळ्यांचे खरंच खूप धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो। मला असं वाटलंच नाही की मी तिथं एकटा आहे पुण्यात, कारण पावलोपावली मला माझे फॅन फॉलोअर भेटत होते सगळे, माझ्या भावासारखे सगळ्यांनी सपोर्ट केला, त्याबद्दल खरंच सगळ्यांचे धन्यवाद मानतो। आणि आपला प्रवास गावाकडचा आता चालू करतो थोड्या वेळात, आणि मी आता गावाला जातो। गावाला गेल्या गेल्या मामासोबत व्हिडिओ काढतो, मामाचं काय म्हणणं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू, आणि त्या पुढं ठरवू काय करायचं, सासरवाडीत राहायचं का मग नेकनूरमध्ये आपल्या घरी येऊन राहायचं, हा निर्णय आपण लवकरच घेणार आहे घरी जाऊन। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला असा सपोर्ट राहू द्या, तुमचं प्रेम राहू द्या, बस बाकी आपल्याला काय घेणं नाही कोणाचं, तुमचं प्रेम पाहिजे फक्त, आणि तुमचं प्रेम भरपूर भेटतं आहे, त्याबद्दल आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद। मला पुण्यामध्ये कसलंच एकटं वाटलं नाही, सगळ्यांनी लय चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आता आपण गावाकडे निघूया, चला जय हिंद जय महाराष्ट्र।